आणि तशा त्या कठीण काळात म्हणजे कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं किंवा यांच्या अनुभवाला हा अनुभव हा, हा कोविड आला नव्हता अशा प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या दोन तीन महिन्यातच कोविड आला मला जे काय करायचं ते मी प्रामाणिकपणाने त्याही वेळेला केलं कोविडपासून सावध कसं राहायचं सा, काय काय करायचं हे मी तुम्हाला का सांगतोय कारण त्या दरम्यानच्या काळात जे काही सर्वे होत होते त्या सर्वेमध्ये देशातील सर्वोत्तम पाच फाईव्ह टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तो एक त्याच्यामध्ये ती गणना केली गेली साहजिकच आहे आत्ताचा विषय कोविड हा जरी असला तरी तो विषय मी घेऊन तुमच्यासमोर आलेला नाहीये मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन जे काही मुद्दे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर येत आहेत मग ती शिवसेना आहे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे शिवसेने का शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का मग ही शिवसेना नेमकं कोण चालवतोय आहे मुख्यमंत्री भेटत का नाहीत मुख्यमंत्री भेटत नव्हते मुख्यमंत्री म्हणजे मी हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं ह्याचं कारण जी माझी शस्त्रक्रिया झाली होती तो अनुभव काय होता त्या अनुभवाचं एक वर्णन नाही मी करत बसणार पण त्याच्यानंतरचे दोन तीन महिने हे फार विचित्र होते मी कोणालाही भेटणं शक्य नव्हतं म्हणजे भेटू शकत नव्हतो म्हणून तो जो काळ होता तो मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे जी जी काही कामं बरं असंही नाही की मी भेटत नव्हतो म्हणजे कामं काही होत नव्हती